श्रीगोंदा येथे दोनही काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान पाचपुतेंनी तालुक्यामध्ये कोणती भरीव कामे केली आहेत असा सवाल आमदार जगताप यांनी या सभेमध्ये बोलताना उपस्थित केलाय. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी खासगी साखर कारखाने आणि पुणे मुंबईमध्ये जागा घेऊन स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलंय. दरम्यान पाचपुतेंनी तालुक्यामध्ये कोणतं भरीव काम केलं असा जाहीर सवाल आमदार राहुल जगताप यांनी केलाय. दोनही काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. यावेळी आमदार जगताप पुढे म्हणाले की राज्यामध्ये दोनही काँग्रेसची आघाडी होण्याची वाट न पाहता श्रीगोंद्यामध्ये आघाडी करून एकी कायम ठेवण्याचं काम केलंय. या निवडणुकीमध्ये दोनही काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे आपल्याच माणसाकडनं दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र आणि राज्य सरकारने शेतीमालाचे भाव पाडलेत आणि शेतकऱ्यांच्या प्रपंचावरती दरोडा टाकण्याचं काम केलंय. अशा भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीचा धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. यावेळी अण्णासाहेब शेलार, अनुराधा नागवडे, हरिदास शिर्के यांची भाषणे झाली आहेत. दोन सहकारी साखर कारखाने दोन्ही नेत्यांनी उभे केले. मग तुम्हाला लई शेतकऱ्यांची काळजी होती तर मग तो देव दैठणचा जो त्या ठिकाणी खासगी कारखाना उभा केला तो मग सहकारी साखर कारखाना तुम्ही का उभा केला नाही हा सुद्धा प्रश्न इथं सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. तुम्ही स्वतःच्या खासगी प्रॉपर्टी वाढवल्या, या ठिकाणी कास्ती सारखं मोठं घर त्या ठिकाणी बांधलं, मुंबई पुण्यात तुमचे मोठमोठाले बंगले आहेत, शिरूर सारख्या ठिकाणी 40 लाख रुपये एकराप्रमाणे तुम्हाला सांगतो 150 एकर जमीन त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी महिंद्रा भाऊ त्याचे साक्षीदार आहेत. मग एवढं सगळं प्रपंच एवढे सगळे तुम्ही खासगी विषय तुमचे त्या ठिकाणी वाढवला, यातला एक तरी विषय हा आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी उभा केला का याचं उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं, तालुक्यासाठी काय केलं, तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी वाढवली तालुक्यासाठी त्या ठिकाणी काय केलं नाही. आणि म्हणून आज भावनिकतेच्या मुद्द्यावर राजकारण करायला निघताय, आमच्याकडे काय नाही असं सांगता, हा झाला तुमचा प्रश्न. पण आमच्या त्या गोर गरीब माणसांनी ज्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी एवढे पैसे दिले, कारखाना उभा करण्यासाठी मदत केली, या ठिकाणी दोन दोन तीन तीन वर्ष तुमच्या कारखान्याला ऊस घातले, त्याचा कामाचा दामाचा एक रुपया सुद्धा तुम्ही त्यांना दिला नाही. काव त्यांना काय प्रपंच नाहीत का, त्यांना काय मुलं बालं नाहीत का, त्यांच्या मुलांचं काय त्यांना लग्न करायचं नाही का, त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांना करायचं नाही का. तुमचा झाला कारखान्याचा प्रश्न, तुमचा झाला भावनिक मुद्दा. पण आज 40-45 कोटी रुपये ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याने घामाने उभा केलेला जे ऊसाचे पैसे आहेत ते पैसे तुम्ही त्या ठिकाणी बुडवलेत, त्यांना कुठंच प्रपंच नाही. आज तुम्हाला सांगतो तिथं काम करणारा त्या ठिकाणी कर्मचारी असेल त्याच्या घामाला त्या ठिकाणी दाम देता आलं नाही, त्याचे पैसे बुडवण्याचं काम केलं, तो ऊसाचे पैसे त्या ठिकाणी बुडवण्याचं काम केलं. आज तुम्ही त्या ठिकाणी भावनिक होत असताना त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे. मी राहुल दादाला म्हणलं पगायला का आरची द्यायची, म्हणलं आपलं काय तरी पगा. 30 तारखेला ती आरची आलीच नाही. मी फोन केला त्या आरचीला, म्हणलं आरची कमी आली आमच्या तालुक्यात. म्हणली भाजपचं वातावरण पाहिलं त्याचं काहीच येऊ शकत नाही म्हणून मी बी आली. माझं महाराष्ट्रात नाव बरं आहे म्हणून का खराब करून घ्यायचं तुमच्या तालुक्यात. ती बिचारी आली ना म्हणली तुमच्या प्रचारा येऊ का, म्हणलं अजिबात येऊ नको, तुझ्यापेक्षा आमचंच वातावरण चांगलं. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय की आपल्याला सर्वांना अतिशय बारकाईने ह्या निवडणुकीला ग्रामपंचायत इतकं बारकाईने काम करावं लागलं आणि या सरकारच्या विरोधात आपण आहे ही तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवावं लागणार आहे. इथं कोण कुणाचा हे पाहता कामा नये. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.